नमस्कार माय टू फॅमिली तर म्हाडा अर्ज विक्री स्वीकृतीला आणखी एक दिवस मुदतवाढ तर चला पाहूया सविस्तर माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या चार हजार ब्याऐंशी घरांच्या सोडतीसाठी अर्ज तसेच ऑनलाईन पद्धतीने अनामत रकमेसह अर्ज सादर करण्याची मुदत सोमवारी संपणार होती मात्र मुंबई मंडळाने अखेरच्या क्षणी म्हणजे सोमवारी सायंकाळी अर्ज भरण्याची आणि ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कम भरत अर्ज दाखल करण्याची मुदत एका दिवसाने वाढवली आहे आणि त्यामुळे आता इच्छुकांना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे तर मंगळवारी रात्री अकरा वाजून एकोणसात वाजेपर्यंत म्हणजेच बारा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अनामत रकमेसह अर्ज सादर करण्यात येणार आहे दरम्यान आर टी जी एस एन ई एफ टी अनामत रक्कम भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही त्यामुळे बुधवारी बँकेच्या कार्यालयीन वेळे दरम्यान अनामत रक्कम भरून अर्ज सादर करता येतील अनेकांना दाखले उपलब्ध होण्यास काही तांत्रिक अडचणी येत असल्याने ही मुदतवार दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले जमा अर्जा एक लाख अधिक अर्ज भरण्याचे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची मुदत सोमवारी संपणार असल्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले त्यामुळेच इच्छुकांनी भरलेल्या अर्जांची संख्या सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत एक लाख छत्तीस हजार तीनशे पन्नासवर पोहोचली आता चोवीस तासांची मुदतवाढ दिल्याने यात आणखी वाढ होईल तर अनामत रकमेसह आतापर्यंत एक लाख नऊ हजार दोनशे चौतीस अर्ज सादर झाले आहेत यातही आता आणखी वाढ होईल अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची छाननी होईल आणि त्यानंतर अर्जाची प्रारूप यादी आणि पुढे सोडतीत सहभागी होणाऱ्या अर्जदाराची अंतिम यादी प्रसिद्ध होईल ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आठवड्याभरात सोडत काढण्यात येते पण यावेळी सोडतीची तारीख निश्चित झालेली नाही परिणामी सोडत कधी निघणार याची अर्जदारांना प्रतीक्षा आहे सोडतीची तारीख जाहीर होत नसल्याने अर्जदारांमध्ये नाराजी आहे तर मुंबई मंडळाने लवकरात लवकर सोडतीची तारीख जाहीर करावी अशी मागणी करण्यात येत आहे सो so, हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार